इराण आणि इराक या दोन देशात शांतता नांदावी म्हणून अमेरिका व रशिया हे दोन देश आपलं भांडण विसरून एक झाले आहेत. कराराची तुमचे बंधू म्हणजे कारखाने कसे चालणार? दयासागरा परिपूर्ण परमज्योती प्रकाश गाना करितो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परिपाळिले पित्या परित्वा संभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिगले प्रेम सुख. तुमचं हे पेपर वाचणारे रेडिओ इथं बंद करा आणि आंघोळीला जा. हे येलो लिखे जरी मानावे महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे. या बातम्या तुम्हाला आकाशवाणीवरून. काय करतोय कोमल? बाबा तुम्ही आंघोळीला जा, मला सत्ता बातम्या महत्वाच्या आहेत. आता परिसावी विज्ञापना. कमल दूध तापलं असेल तर चहाचा आदन ठेव. हा तवे कृपा रुवा लक्ष्मी रमणा. माझं घालून गरबा दाना आलो लिखतना दाखवली दाढी पहिल्यांदा हसून पाटे गाडवे. शैले गाढवे तुला तुझा ब्रश होता येते? म्हणे माझं ब्रश सापडत नाही. पुत्राचे सहस्र अपराध माता कायम आणि तयाचा खेद देवी तू कृपाळू गोविंद माय बाप मध लागी. कुटुंब सुखी होण्यासाठी दोन किंवा तीन मुले पुरे त्यासाठी तांबी किंवा निरोध वापरा. कमाते आई भाऊनी रेडिओचं ऐकलेलं ते बरं झालं ना ग. का ग? नाही तर मी आणि लिरुताई जन्माला चालत असतो. रेडिओ बंद करा, रेडिओ बंद करा. अहो पण का? मी सांगतो पण करा, करा तो. मी सांगतो पण रेडिओ बंद करा. चहा पाहिला कमीला सांगितला होता चहा करायला. उभी राहिली महाराणी सारखी. नेलं ना तिला म्हणून काय बिघडलं? मी नाही का दिवसभर ऑफिस मध्ये नोकरी करून दमत. मी ही नोकरीच करते. हिच्यासारखी सेनोची नसली तरी नृत्य शिक्षिकेची. नीलासारखी दिवसभर बसून राहत नाही ना. Yeah, I will see in the matter. Okay, okay. Yes, sir. Oh, you are welcome, Miss Avadhoot. Be seated, please. Mala, ka bolalo tumhi, sir? Hey, sir, master vagere nako bua. Nusta Arvind matla tari chalel. Kasa? Asa kasa, sir. Apan ya firm che manager. It's all right. Miss Avadhoot. आपण आता मूळ मुद्द्याकडे वळूया. मेन थिंग इज दिस, यु नो, माझी पीए मिस सबनीस. सुप्रिया? नाही, नुसतीच प्रिया. लग्न करून चालल्या. त्यांच्या जागी आय मीन यू विल बी माय पीए. मी? येस, असं मी सजेस्ट केलंय. मी पीएम कडे. अंडरस्टँड? येस सर, इट्स व्हेरी नाईस ऑफ यू. बाय द वे, तुम्ही नक्कीच मिस आहात ना? काय? तुमची ज्येष्ठ कन्या आम्हाला पसंत आहे, तरी पण तिचे इतके वय झालं तरी अद्याप लग्न. थांबलात का बाबा? वाचा ना पुढे. इतकं वय वाढलं तरी लग्न का झालं नाही या शंकेमुळे आम्ही नकार देत आहोत. असंच ना कमल? अगाडी हा काही पहिला नकार नाहीये. 14वा किंवा 15वा तरी असेल. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं विमान दिल्लीहून यायला उशीर झाला काय? अच्छा, इथे यायला उशीर होणार आहे. किती सा तास? दोन तास? छेछे आहो, दोन तास इथं थांबणं कसं शक्य आहे आम्हाला? नाही म्हणजे माझी पीए काय 10 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल. नाही पन्नाडे साहेब, आम्ही थांबतो. पण मी थांबणार नाही. प्लीज. पण सर. ज्यूस आणलास का रे? चांगला आहे ना? होय साहेब, अगदी स्पेशल आहे. हे बघ कमल, प्लीज आपण तासभर वाट बघू, नंतर निघून जाऊ. तोपर्यंत तू हे ज्यूस घे. घे ना साहेब. हा, या रजिस्टरवर सही करा. बघो सही जात साहेब. नंतर निघ आता जा. निघ. साहेब
ही सही मिस्टर अँड मिसेस अरविंद साहेब या मिसेस 35व्या की 36व्या चुप रे वायत सरबत फिकल्यापासून मला कसंच होते कमल 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 बैस बैस बघू इथं बरं वाटेल तुला डोकं चुपतो हा तुम्ही तुम्ही माझी अशी सेवा करू नका सर असं कसं अगं माझ्या जबाबदारीवर मी तुला इथं आणली आहे कमल तुझ्यासाठी मी जीव देईन पण तुला मुळीच त्रास होऊ देणार नाही कमल तू असं करतेस का तू तू जरा इथं पड बघू इथं पड बघू जरा कमल कमल तू मला खूप आवडतेस तुझं बोलणं तुझं वागणं तुझ्या कामाचा उरक कमल तुला प्रमोशन नक्की लवकर मिळेल 500 रुपये पगार वाढ शिवाय शिवाय आजच्या कामाचे 200 रुपये फक्त आपण एकमेकाला एन्जॉय करायचं स्वतःला सांभाळा सर ही नोकरी टिकवण्यासाठी खड्ड्यात घाला तुमची नोकरी आणि तुमचं प्रमोशन तुम्हाला समजता कोण 200 रुपयासाठी स्वतःला विकून घेणारी भ्रष्ट करून घेणारी मुलगी तुमच्या इतर सेक्रेटरीज तशा असतील पण मी त्यातली नाही प्लीज सर मला जाऊ द्या कमल कमल प्लीज दारू कमल शेखर सर तुम्हाला बहिणी सारखी प्लीज मला वाचवा शेखर सर प्लीज मला वाचवा कमल सर मी तुमच्यावर विश्वास ठेवून इकडे आले त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका सर समजा मी सिलेब्रिटी झाले तर मी माझ्या जीवाचं मारामारी करून घेईन मी जीव देईन कमल पण माझ्या 4 लहान बहिणी आहेत या बदनामीमुळे त्यांची लग्न व्हायची नाहीत अगदी अगदी त्यांच्या काळजीने माझ्या आई वडील खचून गेलेत त्यात आणखीन तुम्ही भर घालू नका प्लीज सर प्लीज सर माझ्यावर तयार मला सोडून द्या सर मला सोडून द्या मला जाऊ द्या सर मला जा अरविंद तिला घेऊन ताबडतोब खाली ये मी टॅक्सी मागवतो तिला घरी सोडून ये अरे पण प्लीज अरविंद तुला माझी दोस्ती हवी असेल तर ऐक तिला घरी सोडून ये नाहीतर मी तिला घरी सोडून मी खाली वाट बघतोय लवकर ये मुलगी वाईट नाही बरी आहे अरे अरविंदा ए अरविंदा हॅलो अरे ही मुलगी तुला सांगून आली आहे ही मुलगी यांची आहे असं का मुलगी क्रमांक 92 92 कसा रे तू एवढा एमए झालास आणि गणितात कच्चा तो कच्चाच काय झालं अरे ही मुलगी 95 हा फोटो बघ मला पाहायचं नाही माझं लग्न मला वाटतं ही मुलगी तुम्हाला पसंत पडावी ही तुमची मुलगी हा जरा आईच्या वळणावर गेली आहे पसंत आहे ना हो तात्या तात्या ही मुलगी मला पसंत आहे असं लग्न करीन तर हिच्याशीच तात्या तुम्ही अवश्य करा लग्न बरं का अवश्य करा पण आधी ऑफिस मध्ये जा बरं का जातो ना मी जरा दिगंबर पंतांशी व्यवहाराचं बोलून घेतो तू आता पक्क करा बरं का बघू तात्या लग्न मोडू नका हा तर दिगंबर पंत लग्न मोडत कशामुळं हुंड्यामुळंच ना अगदी लाख बोललात बघा मी तुम्हाला लाख मागत नाही तुम्हाला फक्त 40,000 हुंडा द्यावा लागेल 40,000 हा 40,000 म्हणजे 4 वर फक्त 4 0 नाही पण नरसिंहराव 40,000 हुंडा जरा जास्तच नाही का वाटत
अहो दिगंबर पंत, मी तसा तुम्हाला वावगा कुठलाही हुंडा मागितलेला नाही बर का। ह्या आमच्या अरविंदाच्या जन्मापासूनचं सगळं पद्धतशीर टिपण ठेवलेलं आहे मी। आता हे बघा, त्याच्या बारशाचा हा खर्च, वा त्याच्या मुंजीचा हा खर्च, शिवाय त्याच्या शिक्षणाचा अगदी सविस्तर असा खर्च मी ठेवलेला आहे बारीक सारी आहे ना हिशोबी मी। ते सगळं बरोबर आहे, पण मी काय म्हणतो दोन चार गोष्टी अजून लिहायच्या राहिल्यात। कोणत्या कोणत्या? तुमच्या लग्नाचा आणि तुमच्या हनीमूनचा खर्च लिहायचा राहिलाय ना मी, त्यामुळे तुमचे चिरंजीव जन्माला आले। नाही, आमच्या लग्नाचा खर्च, पहिल्या बाळणपणाचा खर्च आमच्या सासऱ्यानेच केला। बघ, आमचा अरविंदा जन्माला आला हो, आणि त्या बाळणपणाच्या आजारात त्याची आई गेली हो। अरे अरे, तरी सुद्धा नशीबच तुमचं म्हणायचं का नाही, म्हणजे या चिरंजीवाच्या पाठोपाठ एक दोन चार मुली जर झाल्या असत्या तर घेण्याऐवजी बरंच द्यावं लागलं असतं तुम्हाला। हे बघा, असं वायात बोलू नका तुम्ही, तुम्हाला हा आकडा मंजूर असेल तर बोला। 40,000? हा 40,000। नाही तर चालेल ना। हे बघा, दरवाजा तिकडे आहे, दोन चार दिवसात सांगतो तुम्हाला। नाही तर दरवाजा तो तिकडे। बर बर, पैशाची सोय झाली। मी कुठे नाही म्हणतो, अरे छोट्या बॅग दे। आमचे 40,000? माझे 40,000 रुपये। आमचे सुद्धा 40,000 रुपये। बाई मंडळी बिनघोर असा, या या चला। या 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 चला। या या बसा बसा बसा। 1,20,000 एवढे पैसे बाबा देणार? शेखर, मी 20,000 दिले, बाकीचे पंतांनी जमा केले। या महेशराव, या नरसिंहराव, 40,000 रुपये। दादासाहेब, रुपये 40,000 रुपये। काही चुकलं माकलं माफ करा। बजी महाराज, मोजून तरी बघा। हो हो, काय प्रकार काय? प्रत्येक पेनला खाली आणि वरती फक्त नोटा, बाकी सर्व कागद। कागद? हो हो, कागद। असं कसं होईल? मी काल याची सगळ्या नोटा व्यवस्थित मोजून ठेवल्या, कागद कसे निघतील? तुम्ही आम्हाला जाणून बुजून पुन्हा फसवलाय, याचा परिणाम चांगला होणार ना। हे पा शेखर भाऊजी, हे काय हा तमाशा बघण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे बोलवलं? हा काय प्रकारे पंत? अहो निदान मी दिलेले 20,000 तरी द्या। शेखर साहेब, सगळे पैसे यातच होतो, एवढे पैसे गेले कुठे? मी वचनबद्ध आहे पंत, हे लग्न मला करता येणार नाही। पंत, तुमच्याकडून असला काही प्रकार घडेल याची मला कल्पना सुद्धा नव्हती। नाही नाही, एक तर 40,000 दागिने खोटे दिले आणि रुपये म्हणून पैसे दिले आणि बारी फसवा फसवी। आईला माझा बाबा आतापर्यंत मुख घेऊन गप बसला होता, त्याला उगाच उत्तान दिलं, चुना लावून बोंब मिळायला। आत्ता मला पटलं पंत, तुम्ही चिटर आहात, एक नंबरचे ढोंगे आहात तुम्ही। क्रिमिनल माइंडेड मॅन। अहो तुम्ही गप्प काय राहिलात? ठरल्याप्रमाणे बाबा मामनजींचा तुम्ही अपमान केला, तुम्ही असं वागायला नको होतं बाबा।
तुम्ही तुम्ही खरच यांना फसवून ही लग्न जमवलीत. मी तुमची कुणी नव्हते म्हणून तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. बोला आता गप्प का बसलात? रेणुका तू तरी मला समजून घे, मी असं करीन का? या इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर हे दिगंबर अवधूत पकडा ना आणि कोर्टात खेचा. मिस्टर दिगंबर अवधूत यांची तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे फसवणुकीची, त्याकरता तुम्हाला माझ्यावर पोलीस स्टेशनला यावं लागेल. चला. युअर ऑनर, न्यायालयाच्या संरक्षणासाठी पोलिसांनी त्यांना आत येण्यापासून मज्जाव केला म्हणून बरं. युअर ऑनर हे पेपर्स पहा, मराठी हिंदी इंग्लिश गुजराती झाडून सगळ्या वर्तमानपत्रातनं ह्यानं दिलेल्या जाहिराती पहा, वाचा. बिनहुंड्याचा जावई कसा मिळवावा याचा अचूक सल्ला मिळेल, 25 रुपये पाठवा. आणि सल्ला काय तर म्हणे हुंडा न मागणारा जावई शोधावा आणि मागितलाच हुंडा तर हुंडा देतो म्हणून सांगून हुंडा न देताच मुलीचं लग्न करावं. म्हणजे जसं या दिगंबरनं नरसिंहराव आणि दादासाहेबांना फसवलं तसं? दॅट्स राईट युअर ऑनर. अशा रीतीनं ह्या माणसानं लाखो रुपये मिळवले, ते गणप केले, तो पैसा कुठे गेला? शेखर साने यांचे 20,000 रुपये कुठे आहेत? युअर ऑनर या अशा 420 लफंग्या बदमाशाला कमीत कमी 10 वर्ष तुरुंगात खडी फोडायला पाठवावं, हीच योग्य शिक्षा ठरेल. दॅट्स ऑल. आपला वकील? साहेब मी गरीब कारकून आहे, वकिलाला फी देणे इतके सुद्धा पैसे माझ्याकडे नाहीत. तुम्हाला काही सांगायचंय? जस साहेब गीतेचीच नाही तर ब्रह्मदेवाची शपथ घेऊन सांगतो, तब्बल 5 पुरी या परमेश्वरानं माझ्या पदरात टाकलं, एकही मुलगा नाही. अहो तेवढ्यासाठी माझी बायको व्यंकटेश स्तोत्र वाचते. या मुलींचं लग्न हुंड्याशिवाय कसं जमणार? तुमचं सरकार म्हणत की हुंडा घेणं गुन्हा आहे, पण मी म्हणतो साहेब हुंडा मागणं सुद्धा गुन्हा आहे. हे तुमचे नरसिंहराव म्हणाले 40,000 रुपये नाही म्हणाले, मी 40,000 पैसे दिले. दादासाहेबांनी दागिने घाला म्हणून सांगितले, खरे घाला सोन्याचे घाला असे ते काही म्हणाले नाहीत, पण मी खोटे दागिने घातले. आणि साहेब हे सगळं मी माझ्या जावयांना विश्वासात घेऊन केलं, यात माझं काय चुकलं सांग? एक मात्र आहे, या शेखर नावाच्या भल्या माणसाबाबत मात्र माझं दुर्दैव कसं आडवं आलं माझं मला समजलं नाही. जाहिराती? जाहिराती बाबत साहेब तुम्ही मला दोषी नाही ठरू शकत, वर्तमानपत्रामध्ये शेकडो जाहिराती येतात. पुत्रप्राप्ती कशी होईल, गुप्तधन कुठे मिळेल, धनप्राप्ती कशी होईल, अहो साहेब मी सुद्धा अशा जाहिरातींचा एक बळी आहे. पण साहेब खरं सांगू, या 5 मुलींपैकी 3 मुली आणि 2 मुलं मला परमेश्वरानं दिली असती थोडीशी वजाबाकी मी करू शकलो असतो, यापेक्षा काय सांगू. साहेब बाकीचे गुन्हे सोडा, 5 मुलींचा बाप होणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे, त्याबद्दल तुम्ही मला काय शिक्षा द्याल? मला मान्य. आरोपी दिगंबर अवधूत हा पूर्णपणे दोषी असल्यामुळं मी त्याला फाशीची शिक्षा फरमावतो. अहो भर कोर्टात झोपता काय? म्हणजे हे सगळं स्वप्नच होतं? खटल्याचा निकाल उद्या देण्यात येईल.